विषय लिहिलेला आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी सर्व मुलांचं स्वागत आहे। यासोबतच आत्ताच नुकतेच आपल्या ऑनलाईन अभ्यास वर्गाला आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय श्री जयवंत उगले साहेब आत्ताच जॉईन झालेले आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं। साहेब आपले आमच्या ऑनलाईन अभ्यास वर्गात स्वागत आहे। जान्हवी सरांचं स्वागत कर सुरुवातीला। जान्हवी सर, तुमचं आमच्या तिसरीच्या ऑनलाईन वर्गात स्वागत आहे। हा सर, तुमचा माईक म्यूट करा, तुमचा माईक म्यूट करा सर। बाकी सर्व विद्यार्थ्यांनी आपापले माईक म्यूट करावेत। हा सर नमस्कार, ऑनलाईन अभ्यास वर्गात तुमचं स्वागत आहे। थँक्यू सर, आम्हाला खूप आनंद झालाय तुम्हाला या ठिकाणी पाहून। आमचे विद्यार्थी उत्साहित होते सर तुम्हाला बोलण्यासाठी, तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी, तुमच्याशी हितगुज करण्यासाठी खूप या ठिकाणी ते आतुरलेले होते आणि तुम्हाला या ठिकाणी पाहून आम्हाला खूप आनंद झालेला आहे। तर सर तुम्हाला माहितीच आहे कोरोना काळामध्ये शासनाच्या नियमानुसार आपल्याला ऑनलाईन शिक्षण देणं गरजेचं आहे आणि या ऑनलाईन शिक्षण देण्याच्या हेतूनच आपण हा ऑनलाईन क्लास सुरू केला होता आणि हा तास जवळपास 1 जुलै पासून सुरू आहे, अविरत असा सुरू आहे। या तासामध्ये आम्ही अनेक उपक्रम घेतले या ऑनलाईन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही अतिशय प्रभावीपणे शिकलो। शिक्षक असू दे, पालक असू दे किंवा विद्यार्थी असू दे, सर्वांनाच या तंत्रज्ञानाचा फायदा झाला आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही हा क्लास आम्ही असा अविरत असा सुरू ठेवलेला आहे। आणि सर सांगायला तुम्हाला आनंद होतो की अतिशय प्रतिकूल परिस्थिती असून देखील सर्व मुलांच्या घरची जी परिस्थिती आहे ती प्रतिकूल परिस्थिती आहे, तरी देखील ही मुलं अगदी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करत आहेत। त्यांचे पालक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आता सहकार्य करत आहेत। तर या ठिकाणी सर्व मुलं अगदी खूप नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिकत आहेत याचा अभिमान वाटतो सर। आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आम्ही मुलांचं शैक्षणिक नुकसान कमीत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा जो मधला काळ होता कोरोनाचा, या काळामध्ये मुलं शाळाबाह्य होऊ नयेत, मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहावीत यासाठी हा प्रयत्न सर्व केला होता। आजही तो यशस्वी होताना दिसत आहे आणि आम्ही असाच एक ह्या उपक्रम एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही एक ग्रेट भेट उपक्रम सुरू केला, ज्याच्यामध्ये आपल्यासारखे सर्व मान्यवर अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, लेखक, कवी, डॉक्टर, पत्रकार, ह्या ज्या त्या कॅटेगरीमधले लोक आम्ही या ठिकाणी बोलून मुलांना त्यांना प्रश्न विचारायला लावले। मुलांचं प्रश्न कौशल्य वाढलं, सभाधीटपणा वाढला आणि आज मुलं खूप चांगल्या पद्धतीनं हे उपक्रम अनुभवत आहेत, त्याचा वापर करत आहेत आणि शिक्षणामध्ये त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होत आहे सर। तर सर या ठिकाणी काही मुलं तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात, तर त्यांना कृपया आपण प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी ही विनंती। ठीक आहे, विचारू दे। ठीक आहे, तर सुरुवातीला जान्हवी प्रश्न विचारेल। जान्हवी यस सर, हा मला विचार प्रश्न। नमस्कार सर। नमस्कार, माझे नाव जान्हवी, माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर यादोडी, मी आता तिसरी मध्ये शिकते। माझ्या वर्गी शिक्षकांचे नाव श्री रवींद्र मनोहर केदार सर। मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का? विचारू शकतेस, विचार। हा, माझा पहिला प्रश्न असा आहे की कृपया गट विकास अधिकारी या पदाची कार्यमान सांगा। जान्हवी, गट विकास अधिकारी हे तालुक्याचे ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख असतात। तुमच्या गावामध्ये तू ग्रामपंचायत बघितलीस का? तुला माहित आहे का ग्रामपंचायत आहे गावात? आहे। आणखी काय आहे बघितलंस तू? तुमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? डॉक्टरांचा दवाखाना, जनावरांचा दवाखाना, अंगणवाडी आहे का? आहे। बर, नंतर जनावरांचा दवाखाना आहे का? आहे। बर, या गावस्तरीय ज्या विविध शासकीय कार्यालय आहेत, म्हणजे अंगणवाडी आहे, तुमची प्राथमिक शाळा आहे, पशुसंवर्धन आहे
ग्राम पंचायत आहे या सगळ्यांचे तालुका स्तरीय कोऑर्डिनेशन करणारे किंवा तालुका स्तरीय अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी काम करतात. तुमच्या गावातील रस्ते, तुमच्या गावातील गटर बांधणे, शाळा, तुमच्या गावातील अंगणवाड्या यांचं सगळं आणि ग्रामपंचायतीचं प्रशासन बघण्याचं काम आणि जबाबदारी ही गट विकास अधिकाऱ्यांकडे असते. समजलं तुला जान्हवी? हो समजलं. अरे वा खूप छान. हा विचार बाळा. माझा दुसरा प्रश्न असा आहे की गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करत असते? हा तर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासन करते. म्हणजे तुला माहितीये का स्पर्धा परीक्षा नावाचा एक शब्द आहे, MPSC, UPSC, SI, STI अशा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जातात. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC कडून परीक्षा घेतली जाते, त्याच्यामध्ये आपल्याला चांगले गुण मिळाले की राज्य शासन आपली नेमणूक करते. माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर. हा तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता का? हो मी तुझ्याशी मैत्री करू शकतो कारण तुला खूप चांगले प्रश्न पडतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांची तू उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतेस म्हणून तू चांगली विद्यार्थिनी आहेस, त्यामुळे आपली मैत्री होऊ शकते. थँक्यू सर. ओके छान, खूप छान असा प्रश्न जान्हवीने या ठिकाणी विचारलेला आहे. तरी शेवटचा तिचा आवडता प्रश्न असतो जे ती प्रत्येक मान्यवरांना विचारते की सर तुम्हाला माझ्याशी मैत्री करायला आवडते का. तर खूप छान असा प्रश्न जान्हवी विचारते. खूप हुशार आणि प्रगल्भ विद्यार्थी आहे जान्हवी. तर या ठिकाणी पूर्वा प्रश्न विचारेल. पूर्वा बाळा प्रश्न विचार. येस सर. हा विचार बाळा. नमस्कार सर. नमस्कार बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते का? येस विचारू शकते. तुम्ही तुमच्या कामातून लोकांना कशी मदत करता? अरे वा खूप छान असा प्रश्न विचारला. चांगला प्रश्न आहे तुझा. आमचं जे राज्य शासनाचे विविध अधिकारी असतात त्यांचं कामच मुळात लोकांसाठी काम करणं हा त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य असत. म्हणजे आता तुझ्या गावामधल्या एखाद्या व्यक्तीला स्वतःला राहायला घर नाही तर ते घरकुलाचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीच्या घरकुल विभागाकडे DRDA कडे अर्ज करू शकतात. आम्ही त्यांना घरकुल देऊ शकतो. त्याच्याकडे टॉयलेट बांधण्यासाठी पैसे नसतील तर त्याला आपण पैसे म्हणजे शासनाचा निधी देऊ शकतो. विविध ज्या वैयक्तिक योजना आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची आहे तर रोजगार हमीच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करू शकतो. आणि ग्रामपंचायत स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर विविध दाखले जे लागतात ते दाखले मिळण्यासाठी आपण लोकांना मदत करतो. अशा पद्धतीने आपण लोकांना मदत करू शकतो. अरे वा खूप छान. खूप छान असा प्रश्न होता आणि तेवढंच छान असं उत्तर साहेबांनी दिलेलं या ठिकाणी. यानंतर सोहम प्रश्न विचारेल. सोहम, ज्या ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्यांनी आपला हँड रेज करून ठेवायचा आहे म्हणजे मला समजेल की कोणाकोणाला प्रश्न विचारायचे आहेत. ओके सोहमनं या ठिकाणी हँड रेज केलेला आहे. सोहम हा विचार बाळा, तुझा परिचय करून दे आणि प्रश्न. नमस्कार सर, माझे नाव सोहम रवींद्र केदार. नमस्कार सोहम. मी काय तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? मी विचार. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की सर तुम्हाला या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कसा अभ्यास केला? सोहम, या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त अभ्यासच केला असं नाही तर मी शाळेत असताना काही फारसा हुशार नव्हतो पण मी ग्राउंडवर खूप जास्त वेळ असायचो. म्हणजे विविध प्रकारचे खेळ खेळणे, क्रिकेट, फुटबॉल आणि शनिवार रविवार तर आम्ही ग्राउंडवरच खेळायचो. त्याच्यातून एक चांगली सवय लागली की माझे भरपूर मित्र झाले आणि मग मित्रांसोबत शाळा नंतर कॉलेज करताना मग हे MPSC UPSC परीक्षा असतात असं आम्हाला समजलं आणि एकत्र आम्ही मित्रांनी एकत्र ग्रुप बनवून अभ्यास केला. तिथं मात्र आम्ही भरपूर प्रामाणिकपणे अभ्यास केला. जेव्हा खेळायचो तेव्हा खूप खेळायचो आणि जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मात्र प्रामाणिकपणेच अभ्यास करायचो. चिकाटीने अभ्यास केला आणि आमच्या ग्रुपमधले जवळपास माझे सगळे मित्र हे अधिकारी झालेले आहेत. वा खूपच छान. खूपच छान असं उत्तर या ठिकाणी मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे. सोहम हा बोल.
दुसरा प्रश्न असा आहे की माझा दुसरा प्रश्न असा आहे की जर तुमच्या कुटुंबातील तुमची सर्वात आदर्श व्यक्ती कोण आहे? वा छान प्रश्न. माझ्या कुटुंबातील आदर्श व्यक्ती म्हणजे माझी आई आहे. कारण माझी आई काही फार शिकलेली नाही, फक्त चौथी शिकली होती, पण ती पूर्ण वेळ शेताची कामं केली, घराची कामं केली. तर तिचे जे सतत काम करण्याची प्रेरणा आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती सतत काम करत असते, तर तिच्याकडे बघून आपल्याला असं जाणवतं की अभ्यास हे जर आपलं काम असेल तर आपण ही सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कुठलाही शनिवार रविवार न बघता. तर कोणतंही काम एकदा आपण हातात घेतलं तर ते सातत्यपूर्णरित्या कसं करावं हे मी माझ्या आईकडून शिकलो. त्यामुळे माझ्या घरातील माझा आदर्श ही आई आहे. वा खूप छान प्रश्न, एवढं खूप असं छानस उत्तर साहेबांनी दिलेलं आहे. या ठिकाणी दिव्या प्रश्न विचारेल. दिव्या मला प्रश्न विचार. दिव्याने या ठिकाणी हँड रेज केलेला आहे प्रश्न विचारण्यासाठी. दिव्या सर, तुम्ही आम्हाला देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी कोणता सल्ला द्याल? वा खूप छान असा प्रश्न दिव्याने या ठिकाणी विचारलेला आहे. दिव्या, देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी आपल्याला सामाजिक शास्त्रे फार उपयोगी ठरतात. म्हणजे नागरिक शास्त्र आणि इतिहास हे जे दोन विषय आहेत की आपण आपला एकट्यापुरता कधीही विचार करायचा नाही. तुझे मित्र मैत्रिणी असतील, एखादी चांगली गोष्ट असेल तर ती तुला मैत्रिणींबरोबर शेअर करायला लागेल. तुमचा अभ्यासाचा प्रकार आहे, डिस्कशन आहे, खेळ आहेत, या सर्व बाबतीमध्ये आपलं सामाजिकरण म्हणजे काय तर आपण आपल्या मित्र मैत्रिणींसोबत किती खुलेपणाने जगतो. एखादी चांगली गोष्टी, तुला एखादी चॉकलेट जरी मिळाली तरी तू तुझ्या मैत्रिणी बरोबर वाटून खातेस का? तर हे वाटून खायला आपण शिकलं पाहिजे. जसं आपण भाऊ बहीण एकत्रित राहतो तसं समाजातले आपले मित्र आपल्याला नवीन मित्र मैत्रिणी जोडता आले पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपली प्रत्येक गोष्ट वाटून घ्यायला शिकलं पाहिजे. या गोष्टी केल्या तरच आपण आदर्श नागरिक बनतो. खूप छान असा. या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे. हा विचार ना. मला विचार. तुमचा आवडता छंद कोणता? माझा आवडता छंद वाचन हा आहे दिव्या. मला लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी, मी जेव्हा लहान होतो तेव्हा ते चंपक, चांदोबा, ठकठक नावाची छोटी छोटी पुस्तकं यायची, ती पुस्तकं मला आणून द्यायची माझे वडील. किंवा आता चिंटूची काही पुस्तकं असायची आणि ती पुस्तकं मी सातत्याने वाचत राहायचो. माझ्या घरात अजून सुद्धा सगळ्यात जास्त कपाट ही पुस्तकांनीच भरलेली आहे आणि सगळी गोष्टीची पुस्तकं. खूपच छान. बघा बाळांनो, जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वाचन तुम्हाला करायला पाहिजे. वर्तमानपत्राचं वाचन करा, चांगल्या पुस्तकाचं वाचन करा, चांगल्या गोष्टीच्या पुस्तकाचं वाचन करा. जे थोर महापुरुषांची चरित्र आहेत त्यांचं वाचन करा. खरंच जर तुम्ही वाचन केलं तर जीवनामध्ये तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता असं या ठिकाणी तुम्हाला साहेबांनी असा मौलिक असा सल्ला दिलेला आहे. तर यानंतरचा जो प्रश्न आहे तो समृद्धी विचारेल. हा समृद्धी विचार बाळा. हा विचार बाळा, तुझा प्रश्न लवकर विचार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग समृद्धी. माझे नाव समृद्धी प्रशांत कांबळे. हा विचार बाळा. माझ्या शाळेचं नाव विद्या मंदिर यादववाडी. माझा प्रश्न असा आहे की मुलींनी चांगले शिकावे व समाजात त्यांना योग्य स्थान मिळावे यासाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल? खूप छान प्रश्न विचारलाय समृद्धी. आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 50% लोकसंख्या ही स्त्रियांची आणि मुलींचीच आहे. बरोबर. त्यामुळे मुलींनी मी मुलगा आहे की मुलगी आहे असा वेगळा विचार न करता अभ्यासावर आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण अभ्यास, शिक्षण, खेळ, शारीरिक कसरती, व्यायाम आणि तुमचे मित्रमंडळ यांच्या माध्यमातूनच तुम्ही तुम्हाला जे अपेक्षित समाजातलं स्थान आहे, उच्च स्थान, ते मिळवू शकता. त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षण याची कास मुलींनी कधीही सोडता कामा नये. वा खूप छान. जर तुम्ही अभ्यास करत राहिला, जर तुम्ही शाळेत चांगलं शिकत राहिला तर निश्चितपणे 100% तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला एक समाजात मानाचं स्थान मिळेल असा एक मौलिक सल्ला साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर साक्षी शिवशरण आपला प्रश्न विचारेल. साक्षी शिवशरण यानंतर आपला प्रश्न विचारेल. साक्षी शिवशरण. यस सर.
हा विचार बाळा. नमस्कार सर. नमस्कार साक्षी. माझे नाव साक्षी रंजेश्वरी शरण. मी इयत्ता तिसरी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर यादवाडी. हा बोला बाळा, प्रश्न विचारा. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते का? हा विचार. विचार बाळा. सर आपण गट विकास अधिकारी आहात. आपल्या आपल्या कामाचे स्वरूप आम्हाला कळेल का? तर साक्षी, गट विकास अधिकारी हे तुमच्या गावात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायती, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर, नर्सेस, जनावरांचे दवाखाने, अंगणवाड्या, अंगणवाडी सेविका आणि तिथं सगळं जे प्रशासन चालतं त्या प्रशासनाचे तालुका स्तरीय प्रमुख असतात. तर गावामध्ये चालणारे सर्व विकास कामांचं कोऑर्डिनेशन हे काम गट विकास अधिकाऱ्यांचं असतं. थँक्यू सर. छान असं उत्तर दिलेलं आहे साहेबांनी या ठिकाणी. आणि मला वाटतं साक्षी तुला समजलं असेल की या पदाचं स्वरूप काय आहे. ठीक आहे, यानंतर आयशा आपला प्रश्न विचारेल. आयशा विचार बाळा. आयशा खान आपला प्रश्न विचारत आहे. नमस्कार सर. नमस्कार आयशा. सर माझं नाव आयशा मुझफ्फर खान. मी इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की सर तुमच्या लहानपणी बद्दल माहिती सांगा. लहानपणाबद्दल माहिती सांगा. छान प्रश्न आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये मडिलगी बुद्रुक म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. आणि जिल्हा परिषदेची कुमार विद्या मंदिर ही मडिलगी पक्षीची शाळा आहे, तिथं माझं पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. तेव्हा चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा असायची. स्कॉलरशिपच्या परीक्षेला आम्ही बसलो होतो तेव्हा चौथीला काही स्कॉलरशिप मिळाली नाही, पण मग नंतर सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मात्र स्कॉलरशिप मिळाली होती. नंतर पाचवी ते माझं दहावी बारावी पर्यंत शिक्षण दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री तालुका कागल या गावामध्ये झालं. आणि मग नंतर मी बीएससी अग्रिकल्चरचं शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून घेतलेलं आहे. आणि एमएससी अग्रिकल्चरचं शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून घेतलेलं आहे. आणि आमच्या लहानपणी पहिली ते चौथीला असताना तर आम्ही प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सगळा वेळ दिवस दिवसभर ग्राउंडवरच खेळायचो. फक्त परीक्षा आली की त्यावेळी अभ्यास करायचो. अरे वा, खूपच छान. बघा मुलांनो, ही गट विकास अधिकारी हे पद साहेबांनी अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून तुमच्यासारख्या तुम्ही आता जसं शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकताय अगदी अशा शाळेमध्ये शिकून हे पद मिळवलेलं आहे. त्यांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे. त्यांनी बीएससी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी अगदी एमएससी सुद्धा केलेली आहे. एवढं उच्च शिक्षण त्यांना घेता आलं. मराठी शाळेमध्ये मराठी भाषेमध्ये शिकून एवढं उत्तुंग तुम्हाला यश मिळवता येतं. खरोखर साहेबांनी हे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की भाषेला ट्रान्सलेटर मिळू शकतो पण कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळू शकत नाही. जर तुमच्याकडे कर्तृत्व असेल, तुमच्याकडे ध्येय असेल, तुमच्याकडे अभ्यास करण्याची जर क्षमता असेल तर 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. शाळा कुठली असू दे, फक्त तुमची तुमचे ध्येय मोठे पाहिजे. तर या ठिकाणी आयशाने खूप छान प्रश्न विचारला आणि साहेबांनी त्याला खूप छान असं उत्तर दिलंय. तर यानंतर प्रश्न विचारेल श्रेया. हा श्रेया बाळा प्रश्न विचार. यस सर. हा विचार बाळा प्रश्न. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रेया. सर मी प्रश्न विचारू शकते का? हा विचार. हा विचार बाळा. सर तुम्हाला आमच्या सरांनी सुरू केलेल्या ऑनलाईन ग्रेड भेट या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते? अरे वा, छान प्रश्न. हा जो ऑनलाईन ग्रेड भेटचा कार्यक्रम तुमच्या सरांनी सुरू केलेला आहे, काय असतं बाळांनो की आपण पुस्तकी ज्ञान वारंवार घेत राहतो, पुस्तकं वाचत राहतो, पण आपण स्वतंत्र विचार करायला, काही नवीन गोष्टी शिकायला किंवा नवीन गोष्टी सुरू करण्याचा नेहमी विचार केला पाहिजे. आपलं जे नियमित जगणं असतं, नियमित गोष्टी आपण ज्या करतो, सकाळी उठतो, आंघोळ करतो, आवरून शाळेला जातो, परत संध्याकाळी येतो, परत खेळतो, अभ्यास करतो, झोपी जातो, हे आपलं रुटीनचं आयुष्य झालं नियमित. पण याच्याही पलीकडे जाऊन काही नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी
आपण सतत मानसिकरित्या किंवा मनामध्ये चिंतन करत राहिलं पाहिजे. त्या चिंतनातून मग आपल्याला काही नवीन विचार सुचतात की आपण अशी गोष्ट करू, आपण ग्रेट भेट सारखा कार्यक्रम ऑर्गनाईज करू किंवा ऑनलाईन उपक्रम सुरू करू. तर अशा पद्धतीनं तुमच्या सरांनी तो ऑनलाईन उपक्रम सुरू केलेला आहे आणि जो अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि जी गोष्ट याच्या आधी कधीही घडलेली नसते ती जर पहिल्यांदा घडली आणि ती कुणाच्या डोक्यातून जर कल्पना आली तर ती कल्पना खूप कौतुकास्पद असते. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. छान असं या ठिकाणी साहेबांनी आपलं आमच्या या ग्रेट भेट या उपक्रमाबाबत आपलं मत व्यक्त केलं, या ठिकाणी आमचं कौतुक पण केलं, आम्हाला प्रेरणा दिली. खरंच खूप साहेब म्हणजे मला खूप स्वतःला मी भाग्यवान समजतो की करवीर कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यामध्ये मी नोकरी करतो आणि तुमच्यासारखे अधिकारी आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे प्रेरणास्थान आहेत. आणि निश्चित सर, या देशाला आपल्याला जर चांगले नागरिक द्यायचे असतील, चांगले या देशाला अधिकारी द्यायचे असतील, लोकप्रतिनिधी द्यायचे असतील, पत्रकार द्यायचे असतील, डॉक्टर द्यायचे असतील, शिक्षक द्यायचे असतील, तर निश्चितपणे आम्ही शिक्षक असू किंवा तुम्ही अधिकारी असू, आपली ही सर्वांची या ठिकाणी भूमिका असावी की आपण ह्या येणाऱ्या पिढीसाठी आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ह्या मार्गदर्शनातूनच ही पिढी घडणार आहे आणि निश्चितपणे आपला देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. तर ठीक आहे, या ठिकाणी पुढचा प्रश्न वेदांत विचारेल. हा वेदांत विचार बाळा. वेदांत गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग वेदांत. माझे नाव वेदांत सचिन काजवे. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? हा विचार वेदांत. सर, गट विकास अधिकारी होण्यासाठी शिक्षण किती घ्यावे लागते? अरे वा, गट विकास अधिकारी होण्यासाठी काय शिक्षण घ्यावे लागेल किंवा किती शिकावे लागेल असं विचारतो. वेदांत, तुला गट विकास अधिकारी व्हायचं असेल किंवा तहसीलदार व्हायचं असेल किंवा जिल्हाधिकारी जरी व्हायचं असेल किंवा जिल्हा पोलीस प्रमुख व्हायचं असेल तर ही प्रशासनातली सर्व पदे मिळवण्यासाठी तुला पदवीधर व्हावं लागेल. कोणत्याही विषयाची पदवी मिळवावी लागेल. म्हणजे तू BA झालास तरी चालेल, BCOM झाला तरी चालेल, BSc झाला तरी चालेल, कोणत्याही किंवा इंजिनियर झालास, डॉक्टर झालास तरी चालेल. हे सगळं आपण केल्यानंतर त्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा द्यायची असते आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण ही सर्व पदे मिळवू शकतो. वा, छान असं उत्तर दिलेलं या ठिकाणी. मला असं वाटतं की वेदांत तुला तुझं उत्तर मिळालं असेल. ठीक आहे वेदांत, तुझ्याकडे आणि काय प्रश्न आहे का? ओके ठीक आहे ठीक आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी संग्राम विचारेल. संग्राम विचार बाळा. संग्राम. माझे नाव संग्राम अंडे मोठे. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर यादववाडे. सर, तुमचा आवडता विषय कोणता? तुमचा आवडता विषय कोणता? अरे वा, छान प्रश्न आहे. माझा आवडता विषय इतिहास आहे. मला लहानपणापासून इतिहास विषय खूप आवडतो. खरंय खरंय खरंय. जर आपण आपला इतिहास माहीत करून घेतला तर निश्चित वर्तमानामध्ये आपल्याला कसं वागायचं किंवा आपण कशी प्रगती करू शकतो, आपल्या देशाला पुढे कसं नेऊ शकतो किंवा आपण चांगलं काम कसं करू शकतो याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. म्हणून इतिहास हा विषय खूप छान आहे. तर या ठिकाणी यानंतर आराध्य प्रश्न विचारेल. आराध्य 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 विचार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग आराध्य. सर, तुम्ही आम्हा मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणता सल्ला द्याल? अरे वा, छान प्रश्न आहे. आराध्य, जर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण सकाळी लवकर उठायला शिकलं पाहिजे आणि आणि रात्री लवकर झोपलं पाहिजे. ही एक. दुसरं आहे, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना दोन्ही वेळा आपण ब्रश करतो का? दात घासल्याशिवाय आपण झोपायचं नाही आणि सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दात घासायचे. तीन, कि आपण लहान मुलं असल्यापासून चहा हा जास्त घेतला नाही पाहिजे. चहा घेण्याची सवय ज्या मुलांना असेल त्यांनी दिवसातून फक्त एकच कप चहा घेतला पाहिजे. चार, सगळे बैठे खेळ हे बंद केले पाहिजेत आणि TV वर किंवा मोबाईलवर जास्त वेळ न घालवता आपण मैदानी खेळ खेळले पाहिजेत. की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ग्राउंडवर जाऊन खेळलं पाहिजे आणि मोबाईलचा अत्यंत कमीत कमी वापर केला पाहिजे. जिथं गरज आहे, आता हे ऑनलाईन क्लासेस आहेत, तिथंच फक्त लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करावा.
इतर वेळी गेम खेळायला किंवा इतर बाबी करायला एखादी गाणी बघायला सिनेमा बघायला मोबाईलचा अजिबात वापर करू नये असं केलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. खूप छान असं या ठिकाणी साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मुलांनी काय करायला पाहिजे. तर यानंतरचा प्रश्न वरद विचारेल. वरद प्रश्न विचार बाळा तुझा. वरद तुझा प्रश्न विचार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग वरद. नमस्कार. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? हा विचार. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचे आवडते वर्तमानपत्र कोणते? अरे वा छान प्रश्न. माझे मी जेव्हा लहान होतो तुमच्यासारखा तेव्हा मला सकाळ पेपर खूप आवडायचा वर्तमानपत्र म्हणून. आणि मी जेव्हा कॉलेजला गेलो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली मोठा झाल्यावर मला लोकसत्ता हे वर्तमानपत्र आवडते. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे आवडते लेखक कोण? आवडते लेखक. माझे आवडते लेखक पु ल देशपांडे हे आहेत. कारण त्यांची जी विविध पुस्तकं आहेत त्याच्यातून आपल्याला जीवनाचा अर्थही कळतो आणि न आणि विनोद ह्याच जीवनातलं स्थानही आपल्याला लक्षात येत. खूप छान. यानंतरचा प्रश्न खुशी विचारणार आहे. खुशी पाटील ही विद्यार्थिनी विचारणार आहे. खुशी वाळा विचार. नमस्कार सर. नमस्कार खुशी. माझे नाव खुशी अमित पाटील. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते? हा विचार. सर तुमचे आवडते शिक्षक कोणते? आवडते शिक्षक. मी तेव्हा प्राथमिक शाळेत होतो तुमच्यासारखा पहिली ते चौथीच्या शाळेमध्ये तेव्हा आम्हाला नल्लवडे सर म्हणून एक सर होते. अपंग होते ते. त्यांना लहानपणी पोलिओ झाला होता. पण त्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता हे शिकवण्याचं जे कौशल्य होतं तसं कौशल्य मी माझ्या मोठेपणी सुद्धा कुठल्याही कॉलेजमधल्या शिक्षकांमध्ये नव्हतं. तेव्हा माझं गणित ह्या विषयामध्ये माझी आवड निर्माण झाली. मला इतिहास आवडायला लागला. बुद्धिमापन समजायला लागलं. हा जो माझा पुढच्या विज्ञान शिक्षणाचा जो पाया आहे तो सगळ्या नल्लवडे सरांमुळं चांगला झालेला आहे मजबूत झाले. त्यामुळे नल्लवडे गुरुजी किंवा आम्ही तर मग गुरुजी म्हणायचो नल्लवडे गुरुजी हे माझे सगळ्यात आवडते गुरुजी होते. खरंच प्राथमिक शाळेतले शिक्षक आपण कधीच विसरत नाही साहेब. ज्यांनी आपला आपल्या आयुष्याची पायाभरणी केलेली असते असे शिक्षक आपल्या नेहमी लक्षात राहतात. आणि चिखलाला आकार देण्याचं काम जसा चिखलाचा गोळा असतो त्याला जसा कुंभार आकार देतो तसं जी ही लहान मुलं असतात यांना आकार देण्याचं काम शिक्षक प्राथमिक शिक्षक सर्वप्रथम करत असतात. खरंच ते शिक्षक आपण कधीच आयुष्यात आपण विसरू शकत नाही. तर खूप छान असं उत्तर साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर साक्षी सवाडे प्रश्न विचारेल. हा खुशी विचारणार आहे त्याचा प्रश्न. हा खुशी बाळा विचार तुझा प्रश्न. विचार. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमची आवडती शाळा कोणती? माझी आवडती शाळा विद्या मंदिर मडिलगे बुद्रुक ही जिल्हा परिषदेची जी शाळा आहे माझी शाळा ज्या शाळेमध्ये मी शिकलो माझ्या गावात तीच माझी आवडती शाळा आहे. वा वा खूप छान. साक्षी सवादे यानंतर प्रश्न विचारेल. साक्षी बाळा प्रश्न विचार. यस सर. नमस्कार सर. हॅलो साक्षी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग साक्षी. नमस्कार. नमस्कार. आमच्या ऑनलाईन क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे. थँक्यू सर. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते का? हा विचार बाळ. अरे वा सर. माझा पहिला प्रश्न असा आहे की सर अधिकारी तुम्ही कोणता सल्ला द्याल? अधिकारी होण्यासाठी कोणता सल्ला द्याल? हा तुम्हाला जर अधिकारी व्हायचा असेल तर तुला लहानपणापासून वेगवेगळे विषयातले विषय समजावून घेतले पाहिजेत. अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि त्याबरोबरच वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. आपल्या समाजात काय घडतं आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या घडामोडी आहेत आपल्या गावचे सरपंच कोण आहेत आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आपल्या जिल्ह्याचे मंत्री कोण आहेत खासदार कोण आहेत असे विविध प्रकार म्हणजे जे अभ्यासाव्यतिरिक्तही बाबी आहेत त्या नेहमी तुम्ही समजावून घेत राहिल्या पाहिजेत. तुम्ही मित्र जमवले पाहिजेत. तुम्ही आरोग्य सांभाळण्यासाठी खेळलं पाहिजे. आणि हे करत करत हे सगळं एकत्रित तुम्ही जेव्हा करता
आणि ज्या 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 गोष्टींचे तुम्हाला समजत नाहीत गोष्टी त्यांचे प्रश्न तुमच्या शिक्षकांना तुम्ही विचारले पाहिजेत, शंकांचं समाधान करून घेतलं पाहिजे. एखादी गोष्ट आपण रस्त्यानं जाताना वाचली पण आपल्याला समजली नाही तरी ती आपण आपल्या शाळेतील शिक्षकांना आई वडिलांना विचारून शंकेचं निरसन करून घेतलं पाहिजे की या आधारे तुम्ही अधिकारी होऊ शकता. सर दुसरा प्रश्न असा आहे की सर तुमचा आवडता खेळ कोणता? आवडता खेळ? माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. अरे वा छान. ओके धन्यवाद सर. तर बाळांनो साहेबांनी खूप विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला, मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच एक जीवनामध्ये चांगलं नागरिक होण्यासाठी अधिकारी होण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर्व मुलांना आता प्रश्न विचारता येणार नाहीत कारण की वेळ फार कमी आहे. साहेबांचं या ठिकाणी आपल्याला 2 मिनिट आपल्या उपक्रमासाठी किंवा एकंदरीत शिक्षण कसं असावं आणि येणारं शिक्षण कसं असेल किंवा त्यांचं जे मनोगत आहे ते साहेबांनी या ठिकाणी मुलांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपण सर मुळात ना शिक्षण हे कसं असावं याच्याबद्दल असं फार विवेचनात्मक मला सांगता येणार नाही पण शाळेमध्ये येणं ही मुलांना खूप आनंददायी गोष्ट वाटली पाहिजे. शिक्षकांचा विशेषतः स्वभाव त्याच्यासाठी फार कारणीभूत ठरतो. शिक्षक हे लढा लावणारे असतात आणि आपल्या झालेल्या चुकाही समजावून घ्यायला तयार असतात. लहान असताना थोडाफार आगाऊपण करायची प्रत्येकाची इच्छा असते. ठीक आहे सर. याचा अर्थ ते फार नटोरियस आहेत स्टुडंट असं नसतं पण अशा विद्यार्थ्यांना फार पनिश न करता समजावून सांगून जेव्हा एखादे शिक्षक विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगतात तेव्हा शिक्षण आणि शाळा ही फार आनंददायी गोष्ट बनते. आणि शाळेत यायला मुलांना खूप मग इंटरेस्ट राहतो की सुट्टीच्या दिवशी त्यांना करमत नाही की आपण शाळेत गेलं पाहिजे, आपले आवडते शिक्षक आहेत, आपल्या आवडत्या शिक्षिका आहेत, आपले मित्र तिथं आहेत. या कल्पनेने मग मुलं शाळाबाह्य कधीच होत नाहीत. भले त्यांना औपचारिकरित्या गुण कमी मिळवत पण शाळा सोडण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही येत नाही हे एक. आणि दुसरं शिक्षकांना आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की प्रत्येक मुलामध्ये काही गुणधर्म असतात. प्रत्येक जण शैक्षणिक दृष्ट्या किंवा अकॅडमिकली हुशार असेल व खूप चांगले गुण मिळवेल असं नाही पण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही कलागुण आहेत आणि ते कलागुण ती वैशिष्ट्य त्यांना भविष्यात जीवन जगताना फार उपयोगी पडणार असतात. त्यामुळे अशा मुलांना की ज्या मुलांना फार अकॅडमिकली मोठा स्कोप किंवा मोठे गुण मिळवता येत नाहीत किंवा श्रेणी मिळवता येत नाहीत अशा मुलांचे कॉन्फिडन्स किंवा अशा मुलांना आत्मविश्वास देण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे. कारण होतं काय की हुशार असणारी मुलं अकॅडमिकली म्हणजे बहुतेक शैक्षणिक दृष्ट्या ज्यांना खूप चांगले गुण मिळतात अशी मुलं स्वतःबरोबर काही प्रमाणात आत्मविश्वास घेऊन आलेलीच असतात. खरा आत्मविश्वास द्यायची कोणाला गरज असते की जे मेडिओकर स्टुडंट आहेत किंवा ज्यांना कमी गुण मिळतात अशा मुलांमध्ये की गुण मिळणं किंवा मार्क्स म्हणजे सर्वस्व नाही. आयुष्यामध्ये विविध क्षेत्र आहेत. प्रत्येकच जणांनी काय अधिकारी व्हावं किंवा प्रत्येकांनी मोठे शैक्षणिक दृष्ट्या खूप मोठं यश मिळवावं असं नाही. कारण एखादा समाज किंवा एखादा देश घडवण्यासाठी आपल्याला चांगले शिक्षक हवे आहेत, चांगले प्रोफेसर हवे आहेत, अधिकारी हवे आहेत, चांगले खेळाडू सुद्धा हवे आहेत, चांगले कलाकार हवे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळे चांगले लोक मिळून हा समाज बनतो. मग आपल्या शाळेतील एखादा मुलगा यापैकी कोणत्या भूमिकेमध्ये फिट बसू शकतो हे मुला हे शिक्षकांना जर आयडेंटिफाय करता आलं तर शिक्षण ही फार आनंददायी प्रक्रिया होते आणि मग शाळेला जायचा कंटाळा न येता मुलं शाळेची आतुरतेनं वाट पाहत बसतात. खूप असं छान या ठिकाणी मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे. तर साहेब तर या ठिकाणी जी जिया आहे ती साहेबांचं या ठिकाणी आभार मानणार आहे. हा जिया सर. हा जिया मानेल या ठिकाणी आभार. जिया जिया आहे का? ओके ठीक आहे. काही प्रॉब्लेम मुळे नेटवर्क प्रॉब्लेम हा ठीक आहे. बाळा तू आभारच मान. जान्हवी तू आभार मान. जिया या ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे बहुतेक एक्झिट झालेली आहे. हा जान्हवी सरांना मी काहीतरी बोलणार आहे. हा बोल बोल बाळा. वेळ कमी आपल्याकडे फार वेळ कमी आहे. बोल. तिथं तुमचं शिक्षण झालंय त्या शेजारी तुमचं गाव आहे. वा काय नाव आहे तुझ्या गावाचं? यमगे.
मुरगुड आम्ही लहानपणी पायी सहलीला पहिली ते चौथीला दरवर्षी पायी सहल नावाचा प्रकार असतो की आपले डब्बे घ्यायचे आणि आपण चालत चालत एका ठिकाणी जायचं तर यमग्याला तलावावर आम्ही जातो. अरे वा छानच. आम्हाला वेळ हा वेळ कमी आहे. जान्हवी आभार मान वेळ कमी आहे. सर तुम्ही आज आमच्या ऑनलाईन वर्गाला भेट दिली तसेच आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. असेच तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभो. धन्यवाद बेटा. मी सरांनाही शुभेच्छा चांगल्या कार्यासाठी ऑनलाईन क्लासेस साठी आणि तुम्हाला सर्व मुलांनाही तुम्ही खूप चांगलं काम करावं, खूप चांगलं शिकावं, खूप चांगलं खेळावं याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. खूप छान साहेब तुम्ही आमच्या ऑनलाईन अभ्यास वर्गाला आलात. या ठिकाणी आम्हाला छान असं मार्गदर्शन केलं, आमच्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच या ठिकाणी तुम्ही आवर्जून प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रश्न अगदी चिकित्सक पद्धतीने मुलांना कौशल्याने त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. खूप खरंच आम्हाला आनंद झाला आपल्याला या ठिकाणी पाहून. आम्ही तुम्ही आमच्या या ऑनलाईन ग्रेट भेट या उपक्रमाला आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी वर्गाच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद साहेब, आपले मार्गदर्शन आम्हाला असेच मिळत जाओ. शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि